नमस्कार मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कृतीदेव 055 या फॉन्टमधील शॉर्ट की त्याचप्रमाणे काही जी अवघड शब्द कशी टाईप करायची त्याबद्दल पाहायचं आहे. तर क्रसाठी ALT दाबून 0163 असं दाबायचं आहे. त्याचप्रमाणे या इमेजमध्ये दिसतं त्याप्रमाणे आपण टाईप करून ती अक्षर आपण मिळवू शकता. फ दिलेलं आहे तर अर्धा फ, त्याच्यासाठी ALT दाबून आपण 0182 दाबून तो अर्धा फ मिळू शकता. त्याचप्रमाणे क्र क्रसाठी ALT दाबून आपण 0216 टाईप करायचं आहे. त्यानंतर फ्रसाठी ALT दाबून आपल्याला 0221 असं टाईप करायचं आहे. त्यानंतर ऊसाठी ALT दाबून आपल्याला 0197, त्यानंतर हसाठी म्हणजे रू ऋतिकचा असतो रू, त्याच्यासाठी आपल्याला ALT दाबून 0226 असं टाईप करायचं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा त्या त्रसाठी पहा ALT दाबून आपल्याला 0165 असं टाईप करायचं आहे. त्यानंतर ड, आपल्याला डसाठी म्हणजे अर्धा जो न असतो आपण वाङ्मयाचा न जो असतो त्यासाठी आपल्याला ALT दाबून 0179 असं टाईप करायचं आहे. त्यानंतर अर्धा फसाठी मी आता सांगितलं आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे कंसासाठी पहा, पहिला कंस आहे त्याच्यासाठी आपल्याला ALT दाबून 0188 असं टाईप करायचं आहे. त्यानंतर दुसरा कंस दिला, त्यासाठी आपल्याला ALT दाबून 0189 असं टाईप करायचं आहे. आपल्याला प्रसाठी ALT दाबून 0193 असं टाईप करायचं आहे आपल्याला. त्याचप्रमाणे क्रूसाठी आपल्याला मी काल सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये. त्यानंतर द्वंद्वमध्ये द्वसाठी ALT दाबून 0206 असं आपल्याला टाईप करायचं आहे. त्यानंतर द्वसाठी ALT दाबून आपल्याला 00. अशा प्रकारे आपण आपल्याला अवघड वाटणारी वर्णाक्षरे टाईप करू शकता. या व्यतिरिक्त इतर काही माहिती, इतर अवघड माहिती टायपिंगबद्दल आपल्याला असेल तर ती प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि इतरांनासुद्धा शेअर करा. आणि अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.